रत्नागिरी तालुक्यातील पाली बसस्थानक काँक्रीटीकरण व इतर कामे करणे यासाठी 4,39,10,600 रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 3,34,00,000 एवढा निधी खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. बसस्थानकामध्ये 6 फलाट बांधण्यात आले आहेत. दिवसभरातील 262 बस फेऱ्यांमधून 7,000 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होणार आहे. इमारतीमध्ये प्रवेश दालन, प्रशस्त प्रवाशी प्रतीक्षालय, महिला व पुरुषांकरता स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, उपाहारगृह, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, पाण्याची सुविधा, जन औषधालय, 3 वाणिज्य आस्थापना, स्वतंत्र आरक्षण कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष व स्थानक प्रमुख कार्यालय, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांकरिता पुरुष व महिला कर्मचाऱ्यांकरिता स्वतंत्र विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. व स्थानके, स्वच्छतागृहे स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पाली हे गाव विकासातील आदर्श मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने दिलेल्या सर्व योजनांचा लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही पालकमंत्र्यांनी उदय सामंत यांनी केले. विभाग नियंत्रक ज्ञानेश बोरसे यांनी स्वागत प्रास्ताविक करून सविस्तर माहिती दिली. उदय पालकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास न्यूज, पाली, रत्नागिरी.